तो त्या प्रत्येक कठीण परिस्थितीला निरोधात्तपणे तोंड देतो आणि स्वतःला सिद्ध करतो प्रत्येक गोष्टीमध्ये. 7/24 काम करत असतो. ते काम करत असताना त्याला कधीच कशाचंच भान नसते. पण माझं असं म्हणणं आहे की बा, एवढं काम तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही सकाळचा आपला ब्रेकफास्ट व्यवस्थित केला पाहिजे, तुम्ही लंचला पण काहीतरी खाल्लं पाहिजे, आणि रात्री पण तुम्ही जे काय तुम्हाला आवडेल शुभ म्हणा काही म्हणा असं प्यायलं तरी चालेल, पण या कुठल्याही गोष्टी त्याच्या व्यस्ततेमुळे तो पाळू नाही शकत. मला याचं मला फार वाईट वाटतं की हे आपण बचबे असं डूब गई दुनिया नको, आपण नाही बचना चाहिये, दुनिया को भी बचाना चाहिये. माझे वडील तर आम्ही बरंच लहान होतो तेव्हा मारले, त्यामुळे जे काही घडत असताना आईचाच एक अतिशय खंबीर असा सपोर्ट होता. आईची मतं खूप पक्की असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की बरेचदा आईचं म्हणणं मला पटत नाही, पण मला हे माहिती असतं की पॉलिटिकली शी इज मोर करेक्ट. तिचं बऱ्याचशा सिच्युएशनवरचं जे आकलन असतं एकदम करेक्ट असतं, त्यामुळे ती एखाद्या गोष्ट ज्यावेळेस व्यक्त करते मी जरी मला ते पटलं नाही तरी माझ्या डोक्यात माहिती असतं की म्हणते ते बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे आम्हाला जी स्ट्रेंथ मिळाली ती तिच्यामुळेच मिळाली.